सध्याची सरकारची अवस्था कशी झाली धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय नेमके घडतंय काय हे समजून घेणं सुद्धा त्यासाठी गरजेचं आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी तीस जून रोजी झाला यानंतर पुढील चाळीस दिवस केवळ शिंदे आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी मिळून राज्य कारभार चालवला या मुद्द्यांवरून अनेक चर्चाही रंगल्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल या प्रश्नाला दोन्ही नेत्यांकडून लवकरच होईल असं उत्तर प्रत्येक वेळी देण्यात आलं अखेर तब्बल चाळीस दिवसांनी महाराष्ट्र सरकारला शपथविधीसाठी मुहूर्त सापडला नऊ ऑगस्ट रोजी शिंदे गट आणि भाजप यांच्या प्रत्येकी नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला राज्यात भाजपकडे एकूण एकशे सहा आमदारांचं संख्याबळ आहे त्यांना अपक्ष आणि इतर सात असे एकूण मिळून एकशे तेरा आमदारांचा पाठिंबा आहे तर शिंदे गटात एकोणचाळीस आमदार आहेत शिवाय अपक्ष आणि इतर असे अकरा मिळून एकूण पन्नास आमदार शिंदे यांच्या पाठीशी आहेत म्हणजेच भाजपकडे शिंदेपेक्षा दुपटीने आमदार आहेत पण तरीही सध्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीपदासोबत अर्धी खातीही शिंदेकडे आलीत संख्याबळ कमी असतानाही एकनाथ शिंदेनी जोरानं वाटाघाटी केल्याचं यामधून दिसतंय महाराष्ट्रात मंत्र्यांची संख्या एकूण त्रेचाळीस पर्यंत वाढवता येऊ शकते म्हणजे आणखी तेवीस मंत्रीपदे अजूनही रिक्त आहेत यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्ताराकडे इतर आमदार लक्ष लावून बसलेत यामध्ये अनेकांचा गेम सुद्धा झालेला आहे हेही तुम्हाला दिसलंय मग त्यामध्ये संजय शिरसाट असतील बच्चू कडू असतील किंवा इतर काही आमदार असतील यांना मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलेलं होतं मात्र अजूनही त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही शिवसेना पक्ष निवडणूक चिन्ह कोर्टातील इतर सुनावणी आणि याच्याशी संबंधित गोष्टी स्पष्ट झाल्यानंतरच पुढील विस्तार होईल असं देखील दिसतंय शिवाय आमदारांची संभाव्य नाराजी हा सुद्धा एक मुद्दा असू शकतो मंत्रीपदे रिक्त असली तरी त्यांच्याबाबत आश्वासने देऊन आमदारांना सोबत ठेवता येतं अन्यथा मंत्रिपद न ना मिळाल्यास नाराजी चव्हाट्यावर येऊ शकते त्यामुळे सध्या तरी हा विस्तार लांबणीवर पडलेला आहे असं निरीक्षण नोंदवलं जात आहे पण मूळ मुद्दा हा नाहीच आहे मूळ मुद्दा हा आहे की मंत्रिमंडळ विस्तार का लांबलाय जसं मी सुरुवातीला म्हटलं की धरलंय तर चावतय आणि सोडलं तर पळताय आज अशा घडीला शिंदे गट येऊन उभा राहिलेला आहे की आश्वासन प्रत्येकाला दिलेले आहेत कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा प्रत्येक जर आश्वासनाच्या बेसवरच या ठिकाणी आलेला आहे मग शिंदे गटामध्ये प्रवेश करून जर मंत्रीपद मिळालं नाही तर दुसरे बच्चूकडू सुद्धा होऊ शकतात असाच मेसेज जातोय याबाबत तुम्हाला काय वाटतंय या आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची शक्यता होती आणि त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही याच भीतीपोटी शिंदे असो किंवा फडणवीस असो यांनी पुढील मंत्रिमंडळ विस्तार लांबवलाय का कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला आवर्जून फॉलो करा जय महाराष्ट्र